हॅलो, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात? बरे आहात? आज आहे अनंत चतुर्थी आणि आज आहे विसर्जन. तर मी निघाली आहे सकाळी. मी क्लासला गेलेली. बाय द वे, मी क्लास चालू ठेवले कारण एक्झाम्स येणार आहेत आणि पोर्शन कम्प्लीट करायचं आहे. तर आता मी निघाली आहे माझ्या मावशीकडे, तर म्हणजे माझ्या आजीकडे. तर आज मी तिकडे जाणार. मी कालच जाणार होते पण खूप काही काम होतं म्हणून जाऊ नाही शकले. म्हणून आज शेवटचा दिवस आहे आणि तिकडे माझं गेल्या वर्षी पण मी गेली होती, यावर्षीही सुद्धा जायचं. मी मावशी बॅक टू बॅक कॉल करते. तर चला मग आज मी तुम्हाला दाखवते माझ्या आजीकडचं गणपती सोहळा आणि विसर्जन. चला मग. आता बोल, काय बोलतोय? आता बोल. आता नाही बोलत. मगाच पासून बोलतोय. काय काय बोल आता. नाही नाही आता नाही बोल लवकर. अगर अरे ब्लॉग मध्ये येणार तू माझ्या. थँक्यू. आता बोल, हे कितीला होते? तो बेसिकली मी आता आली आहे आत गल्लीमध्ये आणि ह्या छोट्याशा गल्लीतून आपल्याला बाहेर पडून एक सरप्राईज आहे. लवकरच सरप्राईज पाहायला भेटेल. आणि हा आहे सरप्राईज गणपती बाप्पा मोरया. हा आमचा आहे आजीकडचा गणपती. माझी मावशी आहे आणि हे पहा नीळकंठ. आमच्या बाप्पांचं नाव आहे नीळकंठ. ही आहे जाई आणि जाई खूपच मस्तीखोर आहे. मी ते मग पाया पडून घेतले. पप्पाही होते माझ्याबरोबर. तर मी बाप्पाचे पाया पडले आणि पुढच्या वर्षी लवकर या अशी प्रार्थना केली आणि खूपच बरं वाटलं आहे. कुठे आहे आपण? धारावी. आमच्या आजीकडे. ही आमची बप्पू आहे. हे आमचं नेक्स्ट जनरेशन. हा आमचा सगळ्यात छोटा भाऊ, सगळ्यात छोटा. तर हे आहे रवीदादाचं घर. तर सगळ्यात पहिला आरती आम्ही इकडनं सुरुवात करतो, त्याच्यानंतर अजितच्या घरी आणि त्याच्यानंतर मंदिराची आरती आणि शेवटी मग आमच्या मंडळाची आरती. अशा प्रकारे आरती करून आम्ही सार्वजनिक जे उत्सव आहे ते साजरा करतो. तर सगळ्यांच्या घरी आम्ही पहिला जातो आणि मग शेवटी मंडळाची आरती होते. तो आज हम लोग हमारा स्पेशल जूस पीने को आए हैं जो हम लोग बचपन में पीते थे. ये देखो इस तरह से ये जूस दिखता है. कैसा वाटते मंगलताई? एक नंबर ना. छोटो. चलो चेस 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 मंगलताई चेस. ही आहे मंगलताई आणि सेकंड तिकडे आहे व्हाईट कुर्त्यामध्ये मीना. तर आम्ही तिघी बहिणी आहेत. ह्या दोघी पण माझ्या मामाच्या मुली आहेत. आणि आम्ही इकडे आमचं फेवरेट ज्यूस प्यायला आलो आहे. आणि इकडे आमच्या गप्पा चालू आहेत की आमचा चाइल्डहूड किती ऑसम होता, आम्ही किती मज्जा केली आहे आमच्या चाइल्डहूडमध्ये. आणि आत्ताच्या मुलांचं तसं काही नाही, फक्त फोन आणि इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅट आणि फेसबुक आणि बस तेच आहे. पण आमच्या टायमाला आम्ही खूपच मज्जा केली असं आमचं इकडे डिस्कशन चालू होतं. तर जसं मी तुम्हाला सांगितलं अजितच्या घरची आरती आहे ही. गणपती बाप्पा तर हा आहे धीरेन, मीनाक्षीचा हस्बंड.
तर हे जस्ट न्यूली मॅरिड कपल आहे, म्हणजे जस्ट आता 1 वर्षही अजून झालेलं नाही आहे. तर हे लोक पण खूप एक्साइटेड असतात. आता तुम्ही पाहू शकता आम्ही मंडळाच्या आरती लावलो आहे. मंदिरात जी आरती होती ती मी कवर करू नाही शकली. तर अशा प्रकारे आम्ही इकडे पप्पाशी प्रार्थना करतो आहे आणि मग आम्ही आता मूर्ती हलवणार. हे आमचं मंडळ आहे, सगळ्या बायका आहेत. खूप वेगवेगळ्या टाईपचा प्रसादही आमच्या मंडळाला येतो, खूपच भारी. आणि अशा प्रकारे बाप्पांना आम्ही बाहेर काढलं आहे मंडपातून आणि ह्या हातगाडीवरती आम्ही सुखरूप एकदम व्यवस्थित बाप्पांना स्थापन केलं खाली. धीरेन जाम एक्साइटेड होता माझ्या ब्लॉगिंगला घेऊन की अरे हमको कवर कर, मी आना चाहिए, मी आना चाहिए. आणि मी त्याची जी एनर्जी बघून अजून चार्जच होते आणि मीनाक्षी पण एन्जॉय करत होती खूपच. तर आम्हाला या दोघांबरोबर खूपच मजा आली. तर हा यांचा पहिला गणपती आहे अशा प्रकारे धीरेन इथे सांगतो आहे. आणि नंतर आम्ही इकडे मस्तपैकी ज्यूस पियालो. प्रत्येक मंडळाने काय ना काय आमच्यासाठी म्हणजे आयोजित केलं होतं. इकडे आमची मस्ती सुरू झालेली आहे. स्टार्ट आमचं स्नोस्प्रेपासून झालं आहे आणि एंड कसं होतं ते तुम्ही पहा. आता आमच्या ट्रकमध्येही खूप अप्रतिम वेगवेगळ्या टाईपचं प्रसाद होतो आणि ते खूपच मजा आली. हे बघा, खूप सारे असे पंडळ आहे जे खूप सारे गणपती सुंदर सुंदर पाहायला भेटले मला. खूपच मजा आहे, बघा पुढे. हा गणपती किती सुंदर आहे. यांच्या मागे मस्त राम मंदिर आहे, हनुमानजी आहे. दिमाग चल रहा है. चाय पिया पप्पा. मने पण आप जो मदीने आप जो हाँ पीछे पीछे पे यार उड़ाई ना जा. ए हाय दे रहा है. पूछा ना इधर है क्या, तो बोलना इधर नहीं है गुलाब, पता नहीं किधर से. हाँ पार दे पार दे पार दे. हम लोग ने ये अंकल से कैची ली थी, उनको वापस कर दी.
मिनो हे तुझ्या खिशात नको ना पहिला ए मेंढ्या मेरे को दे बाकी किसी को नहीं देने का नहीं तो अरे ना इतना सा दिया मेरे को हाँ ठीक है ना इथे मी गुलाल घेते आणि गुलाल माझं असं एक्सपेक्टेशन होतं की माझ्यावर कोण नाही टाकणार मी सगळ्यांवर टाकेन पण ते काय झालं नाही इकडे जी आम्ही सुरुवात केली मीने आणि मीनाक्षीने तर खूपच मजा आली नंतर आम्हाला असं वाटलं की यार माझी हालत बघायला पाहिजे नंतर तुम्ही इकडे हंसा काकी बघा तिकडे कोपऱ्यात मस्तपैकी सगळ्यांवरती गुलाल उलवते आणि इकडे आमचे छोटू पण बसून मस्त होली हे करते आणि ही जया माई जया माईचं टार्गेट बघा आता ही फिरून गेली आणि ए टाकलं त्याने याची हिने सगळ्यांना गुलालमध्ये माकवून टाकली होती त्या बुलबुलयामध्ये राजपाल यादव पाहिलाय तुम्ही मला ही सेम तशी दिसत होती फक्त डोक्यावर एक अगरबत्ती पाहिजे होती पाणी मग आम्ही शेवटची आरती करत होतो आम्ही पोचलो आहे शिवाजी पार्कला आणि इकडे आमची बाप्पाची शेवटची आरती चालू आहे खूपच मन भारी झालं होतं शेवटची आरती करताना पण काही करणार आपल्याला बाप्पांना पुढच्या वर्षी परत आगमनासाठी तयारी करायची आहे म्हणून बाप्पांना आपल्या आईकडे जावंच लागलं आहे तर खूपच छान असा आपण साजरा करतो हे आपले बाप्पा निघाले आणि लास्टचं शेवटचं बाय बाय बाप्पांना गणपती बाप्पा मोरया मंगळ मूर्ती मोरया दिख रहे यस आज मेरा पूरा ब्लॉग में दी रहे नहीं है आ रहा है ना बस लाइक शेयर सब्सक्राइब यस क्या नाम है पेज का टॉप टू रोवर टॉप टू रोवर यूट्यूब एंड इंस्टा दोनों का नाम टॉप टू रोवर है कैसा है वड़ा पाव भागे हारे रे कैसा चढ़ते देखने का ये कैसा चढ़ेगा ये इसका देखने का है तेरा ये ब्लॉग बन रहा ब्लॉग में बन रहा है चल ना ये जाड़े आलू कम पापड़ी ज्यादा है तेल तो डबल है ए खाने का मतलब भाई केवड़ा तेल है चात नहीं मिलती का मतलब तेल नहीं गणपति बाप्पा तर इथे आम्ही उतरलो खाली माटुंगा स्टेशनला आणि हे सगळे जात आहे सायनला तर आम्ही उतरलो ही माझी मावशी उतरत आहे तर आम्ही ॲक्च्युली ट्रेन पकडून येणार आहे नालासोपारा तर ह्या सगळ्यांना टाटा बाय बाय करून आम्ही निघालो आहे तर हा होता माझा गणपती विसर्जन माझ्या फॅमिलीबरोबर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा कमेंट करा आणि होप तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर शेअर करा अँड सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला बाय बाय गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या